आमच्याकडून तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, दिवाळीची लगबग आता सुरू झालेली आहे, मग घराची सजावट आणि फराळ यासाठी तुम्ही सगळे तयारीला लागले असणारच। दारासमोर झगमगाट पसरवणारा कंदील हे दिवाळीचे खास आकर्षण। नमस्कार, मी श्रावणी क्रेझी किडावरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। कोकणची संस्कृती जपण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न जर तुम्हाला आवडत असेल तर क्रेझी किडाला सबस्क्राईब करून चॅनलवर दाखवले जाणारे व्हिडिओ नक्की पहा। तर आजच्या भागात आम्ही तुम्हाला आकाश कंदील कसा बनवायचा हे दाखवणार आहोत, तर तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर व्हिडिओ बघून आकाश कंदील बनवायला सुरुवात करा। आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। कंदील बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कार्डशीट पेपर, कंपास, स्टेपलर, कात्री, पट्टी आणि फेविकोल। सगळ्यात आधी आपल्याला कंपासने हवे त्या साईजमध्ये वर्तुळ काढायचे आहे। जर छोटा कंदील बनवायचा असेल तर त्रिज्या छोटी घ्यावी, मोठा घ्या बनवायचा असेल तर मोठी घ्यावी। या वर्तुळाचे आता समान 6 भागात विभाजन करायचे आहे। समोर दाखवल्याप्रमाणे वर्तुळाच्या त्रिज्ये एवढेच कंपासमध्ये माप घेऊ। आपण सर्कल 6 भागात डिवाइड करू शकतो। अशा प्रकारे कंदिलासाठी लागणारे वर्तुळ आपण बनवून घेऊया। या वर्तुळाचे एक सोडून एक असे टिपके जोडून आपल्याला समभुज त्रिकोण आखून घ्यायचा आहे। असे हे वर्तुळ आता आपण कात्रीने कापून घेऊया। यामध्ये छोटीशी पंती किंवा काही वेगळी डिझाईन आपल्याला हवी तशी आपण बनवून घ्यायची आहे। आता या वर्तुळावरील त्रिकोण आपल्याला पट्टीच्या साह्याने दुमडून घ्यायचे। अशा प्रकारे बाकीचे भाग आप फोल्ड करून घेऊया। अशा प्रकारे हे सगळे भाग आता दुमडून झालेले आहेत। आता आपण यांच्या साईड्सना फेविकॉल किंवा स्टेपलरच्या साह्याने एकमेकांना चिकटून घेऊया।
अशा प्रकारे सगळे भाग एकमेकांना जोडून पंचाकृती असा हा आपला कंदील किंवा सर्क्युलर शेपमध्ये जसा जोडायचा आहे तसे तयार झालेला आहे। तुम्हाला हवा त्या रंगाचा कलर पेपर वापरून किंवा वेगवेगळी डिझाईन करून तुम्ही या कंदीलामध्ये बदल करू शकता। तर अशा प्रकारे हा आपला कंदील बनून झालाय। यानंतर एक छोटासा झुंबरही आपण बनवून घेऊ जो या कंदीलामध्ये अजूनही शोभा घेईल। तर अशा प्रकारे हा आपला कंदील बनून झाला आणि हा दारात लटकता ठेवण्यासाठी याला आपण तसेच यामध्ये एक छोटासा दिवा लावण्यासाठी आपण त्याला एक होल ठेवलेला आहे। आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।